तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होतो का? ऍसिडिटीवरती तुम्ही औषधं घेता का? मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे, कारण ही औषधं तुम्हाला तात्पुरता आराम देतील, भविष्यात ती तुमच्यासाठी तुमच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतात. कशी? जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. ऍसिडिटीवर औषध घेताय? सावधान. ऍसिडिटीच्या औषधांमुळे कॅन्सरचा धोका. कॅन्सर वाढवणाऱ्या 26 औषधांवर बंदी. ऍसिडिटी सारख्या लहान मोठ्या आजारांवर तुम्ही घरच्या घरी उपचार घेत असाल तर सावधान, कारण ऍसिडिटी कमी करण्यासाठी तुम्ही घेत असलेल्या औषधांमुळे तुम्हाला जीवघेणा कॅन्सर होऊ शकतो. अशा प्रकारच्या तब्बल 26 औषधांवर केंद्र सरकारनं बंदी घातली. जीवनावश्यक औषधांच्या यादीतून ही 26 औषधं वगळण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. रॅनिटिडिन हे त्यापैकीच एक औषध. ऍसिडिटीसाठी ते सर्रास वापरलं जातं. 2019 साली अमेरिकेनं त्यावर बंदी घातली. तेव्हापासून भारतातही त्याची काटेकोर पडताळणी सुरू होती. या औषधामध्ये कॅन्सर निर्माण करणाऱ्या एन नायट्रोसोडी मिथाईल माइनचं प्रमाण धोकादायक पातळीपेक्षा अधिक आढळलं. त्यामुळे रॅनिटिडिन, अल्टेप्लस, एटेनोलोन, ब्लिचिंग पावडर, कॅम्प्रोमायसिन, सेट्रीमाइड अशा तब्बल 26 औषधांवर केंद्रानं बंदी घातली. रॅनिटिडिन असेल किंवा अशा 26 वेगवेगळ्या गोळ्या आहे, त्यांना जर आपण जास्त वेळेपर्यंत घेतलं तर त्यामध्ये कॅन्सर सारखे परिणाम दिसू शकतात असं रिझल्टमध्ये असं आलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही मेडिसिन्स ह्या आपण डॉक्टरांच्या सल्ल्या विना घेणं हे चुकीचं आहे. त्यामुळे तुम्ही देखील आता काळजी घ्या. ऍसिडिटीचा त्रास असेल तर नेमकी कोणती औषधं घ्यायची याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या, नाहीतर तुमचा निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे